वरोरा तालुक्यातील निलजई गाव इथे वडलोपंजीत राहत असलेले हिरवरकर कुटुंब संकटात आहे। मात्र सख्या भावानेच आपल्या भावाच्या पोटात खंजीर खुपसलाय। मधुकर दादाजी हिरवरकर यांना उघड्यावर यावे लागले, यांच्या साध्यापणाचा फायदा घेतलाय। पत्रकार परिषदेत मुलगी वीणा अनिल दर्णे यांनी पत्रकार परिषदेत हृदयाला हेलवणारी आप भीती सांगितले। दिवाणी कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना गैर अर्जदारांनी एकमेकास संगमत करून कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या असल्याचा फायदा घेऊन वडिलांचे रहिवाट ताब्यात असलेले घर जेसीपीने पाडून जमीनदोस्त केले। घरात असलेल्या सामानाची नासधूस करून या वृद्ध कुटुंबाचे नुकसान केले। वरुरी पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाहीये। ही न्यायालयात प्रकरण सुरू असल्याची बाब ग्रामपंचायतला सुद्धा सांगितल्यावरही ग्रामपंचायत सचिवासह सरपंच यांनी संगनमत करून वामन अडसकर यांना साथ दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केलाय। कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा विद्वान कोर्ट सक्षम आम्ही वादग्रस्त घर पाडणार नाही तेव्हा टेटस्कोची आवश्यकता नाही असे अर्जदार हिचे वडिलांनी उपस्थित कबुली दिली आहे। आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही तर मग न्यायासाठी कुठे जावं असा भावनिक प्रश्न श्रमिक पत्रकार परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी केलाय। माझं नाव वीणा अनिल दर्णे, माझ्या वडिलांचं नाव मधुकर दादाजी हिरवरकर आणि माझी आई उषा मधुकर हिरवरकर ही मूळ निलजई या गावाची मूळ रहिवासी आहे। 60-70 वर्षापूर्वीपासून तिथे त्यांनी स्वकमाईने बांधलेलं घर होतं। ते घर माझ्या मोठ्या वडिलांच्या नावाने होतं म्हणायचं, त्यांनी आमच्या नावावर कधीच करून दिलं नाही आणि त्यांनी ते घर आता यांचा गैरफायदा तिथे करून म्हणजे हे न तिथे बिमारीसाठी इकडे माझ्याकडे राहत असताना त्यांनी ते घर आता परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकलं आहे आणि आता ते तिसऱ्या व्यक्तीनी बळजबरीपण आणि कोर्टात केस चालू असूनही ते GCP लावून पाडून टाकलं आहे। पूर्ण सामानाचे नासधूस केली आहे आणि पूर्ण घर ते GCP ने पूर्ण पाडून टाकलं आहे आणि यांना बेघर केलं आहे। आता कोर्टात केस चालू असूनही त्यांनी ते घर पाडायला नव्हतं पाहिजे। त्यांनी असं म्हटलं होतं कोर्टात की आम्ही ते घर पाडणार नाही, तरी पण त्यांनी दिवाणी कोर्टाला सुट्ट्या लागल्यानंतर आता ते त्यांचा फायदा घेतला, दिवाणी कोर्टाला सुट्ट्या लागल्या याचा फायदा घेऊन त्यांनी ते घर पाडून टाकलं आता 10/5/2023। त्याच्यानंतर मी पोलीस कंप्लेंट केली, त्याच्या आधीही त्यांनी मला धमकी दिली होती, GCP लावली होती घराला, तेव्हाही मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली पण यावर काहीच कारवाई झाली नाही आणि आता त्यांनी घर पाडून टाकलं। महाराष्ट्र TV24 न्यूजसाठी नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर। समूचे महाराष्ट्र में बाजार समितियों के चुनाव संपन्न हुए तथा तारीख 12 मई 2023 को सभापति उपसभापति चुनाव होने से उत्सुकता का माहौल बना रहा कि क्षेत्र के विधायक तथा पूर्व मंत्री सुनील केदार द्वारा किसे इन पदों की जिम्मेदारी सौंपी जाती है। सावनेर बाजार समिति के सभापति व उपसभापति चुनाव प्रक्रिया के नामांकन तारीख 12 मई 2023 को थी। सावनेर कृषि उत्पन्न बाजार समिति में केदार गट के सभी 18 प्रत्याशी निर्विरोध चुनकर आने से पूर्व मंत्री सुनील केदार द्वारा ही सभापति व उपसभापति के नाम तय होना निश्चित था, जिसके चलते पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंबारे को सुनील केदार द्वारा सभापति हेतु रविन्द्र चिखले तथा उपसभापति हेतु तथा डॉक्टर प्रकाश लांजवार के नाम प्राप्त होते ही उन्होंने सभी नवनिर्वाचित सदस्य तथा पंचायत समिति की सभापति अरुणाताई शिंदे, उपसभापति राहुल तिवारी, पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष सुमित्राताई मनोहर कुंभारे, शेषराव रहाटे, वरिष्ठ नेता बैजनाथ डोंगरे आदि की प्रमुख उपस्थिति में यहाँ पे हमको आदरणीय सहकार महर्षि बाबा साहब केदार साहब के मार्ग जो उनके विचार थे और हमारे नेता आदरणीय सुनील बाबू केदार साहब आमदार, इनका मार्गदर्शन लेके ही हमको कृषि उत्पन्न बाजार समिति का जो सावनेर और सावनेर के आजू बाजू में जितने भी खेती है सारे काश्तकारों का कहाँ ही जोपासा जाएगा उसके सारे उनसे कुछ आइडिया लिए जाएंगे और वो सारी चीज़ें जहाँ अच्छे से अच्छे हम काश्तकारों को क्या अच्छा देना चाहते हो हमारा प्रयत्न रहेगा। बिल्कुल पहल होगी, उनका तकरार का केंद्र लगेगा। अगर कृषि उत्पन्न बाजार समिति सावनेर में अगर किसी के साथ गैरव्यवहार होता है, कोई काश्तकारों के साथ उचित का न्याय नहीं मिल रहा है तो 100% हम उनको हमारे कृषि उत्पन्न बाजार समिति के सभी नए संचालक मंडल, उपसभापति और पूरे प्रशासन के तरफ से मैं और केदार साहब की तरफ से मैं यहाँ पे गवाही देना चाहता हूँ कि हम 100% उनको अच्छे से अच्छा न्याय देने का प्रयत्न करेंगे और आप और कृषि उत्पन्न बाजार समिति पारदर्शक करके कैसी रहेगी उसका हम एकदम बिल्कुल आपको मॉडल देंगे कि सावनेर से ही पूरे महाराष्ट्र का मॉडल बनेगा। उक्त दोनों नामों की घोषणा करते ही हर्ष का वातावरण निर्माण होकर नवनियुक्त सभापति व उपसभापति को शुभकामनाएं दी। महाराष्ट्र TV24 के लिए किशोर ढूंढेले, सावनेर। तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश
ढोकणे यांनी वयाच्या 22व्या वर्षापासून रक्तदान करण्याची सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल 100 वेळा त्यांनी रक्तदान केलेले आहे. या रक्तदानामुळे अनेक महिलांचे व पुरुषांचे प्राण वाचले. त्यांच्या या कार्याला सर्व सामाजिक स्तरातून त्यांना गौरवण्यात येत. यावर त्यांच्यासोबत संवादही सहभागी असतात. 100 वेळा रक्तदान करून सुद्धा त्यांची शरीर प्रकृती अजूनही टणक आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या परिवारासाठी प्रत्येक माणूस जगत असतो. दुसऱ्यांचा परिवार वाचवण्यात जो आनंद आहे तो. मी नरेश दशरथजी ढोकणे, राहणारी सावूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. या देशामध्ये कोणताही माणूस स्वतःसाठी जगतो आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वार्थासाठी जगतो. परंतु माझ्या मनामध्ये असं आलं की आपण 100 वेळा रक्तदान केलं पाहिजे आणि ते करून दाखविलं आणि स्वतःसाठी जगण्यामध्ये आनंद असतो पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये वेगळा आनंद असतो. ॲक्सिडेंट आहे, सीझर आहे, पॅलेसिमिया आहे, थॅलेसिमिया आहे अशा रोग्यांना आम्ही स्वतः जाऊन रक्तदान केलेलं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा प्रवृत्त केलेलं आहे. आणि दर 3 महिन्यानं वयाच्या 22व्या वर्षापासून रक्तदान करत आलो. कोणतंही दुखणं, कोणतीही कमजोरी, कोणतंही काही आलं नाही आणि श्रमिक काम करतो. कापसाची आवक कधी आसमानी तर कधी सुलतानी मार शेतकऱ्यांना यावर्षी सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झालेले दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपला कापूस भाव वाढीच्या आशेने घरामध्येच ठेवला होता. सर्वप्रथम कापसाचे भाव सुरुवातीला 9000 वर गेले होते. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आशा निर्माण झाली की यावर्षी सुद्धा कापसाचे भाव 10000 रुपये प्रति क्विंटलच्या वर राहील अशी आशा होती. परंतु वेळ निघत गेली आणि कापसाचे भाव 7500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरून गेले. आता अर्धा मे महिना निघून गेलाय. शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीकडे लक्ष लागलेले आहे. येत्या 15 दिवसात शेतकऱ्याला बी बियाणे घेण्यासाठी पैशाची गरज भासत आहे. अशा वेळी कापूस घरामध्ये ठेवून चालणार कसे, न इलाज वास्तव. आता शेतकऱ्याला काय करावे काय नाही सुचेना असे झाले. सुरुवातीला 9000 रुपये प्रति क्विंटल कापूस दरामध्ये न विकलेल्या कापसाला आता 8000 आत प्रति क्विंटल विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. देवडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट आर्डमध्ये कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याची गर्दी जमली आहे. आता देवडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 4 ते 5000 क्विंटल कापसाची आवक येते. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीकडे शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती अनेक शेतकऱ्यांनी शासन दरबारी केली आहे. महाराष्ट्र TV24 न्यूजसाठी सागर झोळे, देवळी. एसंबा वाघोली रोड टी पॉइंटवर अल्पवयीन मुलीचा अज्ञात युवकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना एसंबा वाघोली रोडवर घडली असून एसंबा गावाकडून येणाऱ्या रोडने एका अज्ञात व्यक्तीने भर रस्त्यात मुलीचा विनयभंग केलाय. कन्हान परिसरातील गोंडेगाव खदान ते डुमरी अन्ना मोड रस्त्यावरील ही घटना घडली असून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर गुन्हा मंगळवार दरम्यान झाला आहे. अल्पवयीन मुलीला थांबवून दुचाकीने आलेल्या 21 वर्षीय युवकाने मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. रामटेक येथे महिलेची फसवणूक झाल्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला शालू देवरा महाजन वर्ष 45 राहणार नेहरू वार्ड रोड ह्या शांतीमंगल कार्यालय येथे लग्नाकरिता गेले असता त्या एकट्या नेहरू वार्डकडून गांधी वार्डकडे पायी जात असताना गणेश किराणा गांधी वार्ड रामटेक समोरील रस्त्यावर 12:30 सुमारास एका अज्ञात युवकाने फिर्यादीतला 20,500 रुपयाचा ऐवज घेऊन तिची फसवणूक करून घेतली आहे. CCTV फुटेजच्या आधारे यातील आरोपी मोहम्मद सादिक गुलाम 23 राहणार हैदरी चौक कामटी, सय्यद जिशान सय्यद रिजवान हैदर रिजवी 22 राहणार नागपूर इथले असून पुराणा भाईपुरा कामटी यांना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत तसेच त्यांच्या टीमने ताब्यात घेतलंय. महाराष्ट्र TV24 न्यूजकरिता अजय मेहरकुडे, रामटेक.
लजीज जायकेदार खाने का स्वाद ऐसा जो न देखे पैसा, रेशमी मटका रोटी, मुनासिब दाम से आपका मन भर जाए, सफाई का खास ख्याल, मेहमान का सम्मान, ये हमारी पहचान। रेशमी मटका रोटी के पार्सल सुविधा की सफलता के बाद अब डाइनिंग सुविधा भी उपलब्ध। रेशमी मटका रोटी, जहां अब रोटी ही नहीं बल्कि रेशमी रोटी के साथ साथ आपको माँ के हाथों का स्वाद का मटन करी, चिकन करी, कीमा कलेजी, खूर पाया और मटका चिकन बिरयानी भी मिलेगी। घरगुती स्वाद का आनंद लेने आए रेशमी मटका रोटी, ग्राहकों का सम्मान, यही हमारी पहचान। रेशमी मटका रोटी, डाइनिंग के साथ साथ होम डिलीवरी की सुविधा भी उपलब्ध। एक बार खाए तो स्वाद न भूल पाए। रेशमी मटका रोटी, संपर्क करें 7420069898। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आर यू लुकिंग फॉर बेस्ट कोचिंग इंस्टीट्यूट? देन कम टू ANS एकेडमी, आंसर टू ऑल योर ड्रीम्स। Co-founder and director of ANS Academy, Mr. Nihal Shahare and Mr. Jay Edlivar provides you best teaching methods, IITG, Main plus Advanced, NEET, MHT, CET plus 11th or 12th, 8th, 9th, 10th Foundation, MHT, CET crash courses. Choosing ANS Academy is best thing for students. We provides monthly career counseling, monthly online test, 24/7 doubt clarification, batch size 30, experienced faculties, pick and drop nearest metro, residential facility also available. Let's achieve your dreams together. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जींस, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर।